नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी लहान बाळाचे स्किन सॉफ्ट, सुंदर आणि सतेज करून देणारा, तसेच त्वचेवर असलेले लव केस काढून टाकणारा, भोवती शरीरी कसे राहावे, काय खावे, म्हणजे प्रेग्नन्सीमध्येच बाळ गुटगुटीत, सुंदर आणि सतेज दिसणार आहे, तसेच बाळाची मेमरी देखील स्ट्रॉंग होणार आहे, असा उपाय दाखवणार आहे। बऱ्याच दिवसांपासून माझ्या मित्रमैत्रिणींची अशी कमेंट होती की बाळाची निगा कशी राखावी, बाळ कसे सुंदर व्हावे यासाठी व्हिडिओ बनवा। तर अशाच माझ्या मित्रमैत्रिणींच्या कमेंटवरून हा व्हिडिओ मी आपल्याकरता दाखवणार आहे। तर प्रेग्नन्सीमध्ये दिवस गेल्यानंतर ज्या वेळेस आपल्याला बाळाची चाहूल लागते, तेव्हापासूनच आपले जे विचार आहेत ते अतिशय सुंदर आणि पॉझिटिव्ह ठेवावे। कुठलाही विचार करताना जर निगेटिव्ह जरी असेल तरी देखील त्यामध्ये पॉझिटिव्ह बघा, कारण जे विचार आपण या 9 महिन्यात करत असतो तेच विचार बाळाच्या संपूर्ण मनामध्ये उत्पन्न होत असतात। म्हणून विचार करताना अगदी पॉझिटिव्ह असे विचार करावे। तसेच सत्संग, भजन, देवांचे नामकरण, मंत्र किंवा पोथ्या पुराण हे देखील या दिवसांमध्ये जास्तीत जास्त ऐकावे। परंतु पोथ्या पुराण ऐकताना देखील ज्यामध्ये युद्धाचे वर्णन केलेले असेल असे पोथ्या पुराण वाचू नये, कारण याचा परिणाम थेट बाळावर होतो। म्हणून जे आपल्या मनाला शांत, सुंदर असे वाटतील असे लेख वाचावे आणि दिवसभरातून कधीही एक वेळेस अर्धी वाटी भरून दही घ्यायचे आहे। दही जर घरचे असेल तर जास्त चांगले, नसेल तर बाहेरचे दही जरी घेतले तरी देखील चालेल। आणि या दह्यामध्ये खड्याच्या खडीसाखरेची पावडर तयार करून मिक्स करून घ्यायची आहे आणि दिवसभरातून कधीही एक वेळेस हे दही देखील खायचे आहे। यामुळे बाळाची जी त्वचा आहे ती अगदी सुंदर आणि गोरी होण्यास मदत होते। हा उपाय आपण 4th महिन्यापासून देखील केला तरी देखील चालेल, किंवा 1st महिन्यापासून केला तरी देखील चालेल। आणि दुसरे म्हणजे बाळाची मेमरी शार्प व्हावी यासाठी 1 ग्लास भरून दूध घ्यायचे आहे। दूध घेताना जर गाईचे दूध असेल तर जास्त चांगले, नसेल तर तुमच्याकडे जे दूध आहे त्या दुधाचा तुम्ही इथे वापर करू शकता। आणि यामध्ये केसर मिक्स करायचे आहे, आणि जर गोड आवडत असेल तर यामध्ये खडीसाखरेचा खडा टाकून हे उकळून घ्यायचे आहे व हे दूध देखील दररोज प्यायचे आहे। यामुळे लहान बाळाची मेमरी, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते। तसेच यामुळे हाडे देखील मजबूत होतात, कारण यामध्ये कॅल्शियम भरपूर असते आणि बाळाचा रंग देखील उजळतो। आणि अधूनमधून नारळ पाणी देखील पीत चालायचे आहे, पण नारळ पाणी पिताना दररोज प्यायचे नाही, तर किमान 8 ते 15 दिवसात एखादे नारळ पाणी याप्रमाणे नारळ पाणी प्यायचे आहे, कारण हे अतिशय थंड असते आणि जर जास्त वापर केला तर यामुळे बाळाला कफ किंवा सर्दीचा त्रास पुढे होऊ शकतो। म्हणून नारळ पाणी पिताना जास्त देखील वापर करू नये। तसेच यामुळे बाळाचे जे डोके आहे ते देखील अगदी टणक होते, म्हणून नारळ पाण्याचा अति जास्त वापर करू नये। परंतु दिवस गेल्यानंतर नारळ पाणी हे अत्यंत उपयुक्त आहे, म्हणून अधूनमधून याचा वापर करावा। तर हे आपण 9 महिने करू शकतो आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही जे दूध पित आहात ते तुम्ही चालू ठेवू शकता, परंतु याच दुधामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप टाकून मग पुढे पीत चला। परंतु दही आणि नारळ पाणी डिलिव्हरीनंतर प्यायचे नाही। आणि डिलिव्हरी झाल्यावर लगेचच तुम्हाला जो मंत्र आवडत असेल तो मंत्र बाळाच्या कानामध्ये सांगायचा आहे आणि बोलताना देखील बाळाच्या दुसऱ्या कानावर अलगद हात ठेवायचा आहे आणि एका कानामध्ये हा मंत्र सांगायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या कानामध्ये याचप्रमाणे दुसऱ्या कानावर हात ठेवून पुन्हा मंत्र सांगायचा आहे। यासाठी तुम्हाला जो मंत्र आवडत असेल तो मंत्र तुम्ही बोलू शकता। आणि डिलिव्हरीनंतर सर्वात प्रथम 1 तुळशीचे पान प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे
तसेच एक तुळशीची काडी देखील मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन ही सोबतच न्यायची आहे. शुद्ध मध घ्यायचे आहे, पूर्वीच हे मध आणून ठेवायचे आहे. आणि यावर जो मंत्र आपल्याला आवडत असेल तो मंत्र लिहून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी तुम्हाला ओम लिहून दाखवणार आहे. याप्रमाणे हे लिहून घ्यायचे आहे आणि याची जी काडी आहे ही धरून ठेवायची आहे आणि बाळाच्या जिभेवर याप्रमाणे हे टच करायचे आहे आणि हे लगेचच काढून घ्यायचे आहे. म्हणजेच तुळशी आणि मधाने सर्वात प्रथम जो आपल्याला मंत्र आवडतो तो मंत्र आपल्या बाळाच्या जिभेवर रेखाटला जाणार आहे. परंतु हे करताना अगदी व्यवस्थित करावे. याची जी काडी आहे ही अगदी हाताने पॅक धरून ठेवावी व अलगद टाकून लगेचच हे काढावे. आणि बाळाचे मसाज करण्यासाठी शुद्ध घाणीचे खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचा वापर करायचा आहे. किंवा आता बऱ्याच कंपन्यांचे बेबी ऑइल देखील निघाले आहे, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. जे आपल्या बाळाला सूट होईल त्या तेलाचा देखील तुम्ही येथे वापर करू शकतात. आणि या तेलाने मसाज केल्यानंतर मसूर डाळीचे पीठ यामध्ये थोडेसे दूध टाकून देखील मसाज करू शकतात. किंवा थोडेसे पाणी देखील यामध्ये मिक्स केले तरी देखील चालेल. आणि यासाठी कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे. कच्चे दूध म्हणजेच गरम न केलेले दूध असेच घ्यायचे आहे. आणि हे छान मिक्स करून या पेस्टने बाळाला मसाज करायचे आहे. यामुळे जे बाळाच्या स्किनवर केस असतात ते देखील निघून जातात. तसेच बाळाची स्किन देखील गोरी, सॉफ्ट आणि सुंदर होते. तसेच रंग देखील यामुळे उजळतो. आणि जर तुमच्याकडे मसूर डाळीचे पीठ नसेल तर याऐवजी आपण चण्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच हरभऱ्याचे बेसन पीठ याचा देखील वापर करू शकतो. आणि बाळाचे मसाज करताना तेलाने टाळू देखील छान भरायचे आहे. म्हणजे ते छान टणक आणि मजबूत होते. आणि आंघोळ घालताना देखील अति जास्त कडक पाण्याचा बाळावर वापर करू नये. यामुळे स्किन लाल होते, पुरळ येऊ शकते व बाळाची स्किन लूज पडून डार्क देखील होते. म्हणून अति जास्त थंड पाणी देखील वापरू नये व अति जास्त कडक पाणी देखील वापरू नये. कारण जास्त थंड पाणी जरी आपण वापरले तर यामुळे बाळाला सर्दी होते. म्हणून कोमट पाण्याचा वापर करावा. आणि ही पेस्ट ज्यावेळेस आपल्याला वापरायची आहे त्यावेळेस यामध्ये दूध किंवा पाणी टाकून हे मिक्स करायचे आहे. तुम्ही हे पीठ एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवू शकतात. म्हणजे वेळोवेळी आपल्याला याचा वापर करता येतो. आणि आंघोळीनंतर बाळाला छान शेक द्यायचा आहे. शेक देताना यामध्ये अजवाईन, ओवा, बाळशेपा व लसूण पाकळ्यांचा वापर करायचा आहे. आणि शेक दिल्यानंतर बाळाला छान कॉटनच्या कपड्यामध्ये पॅक बांधून घ्यायचे आहे आणि छान उभेमध्ये बाळाला निवंत झोपवायचे आहे. यामुळे बाळ निरोगी देखील राहणार आहे व आतून व बाहेरून मजबूत होऊन रंग देखील उजळण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि बाळाची मेमरी शार्प होण्यासाठी दररोज अगदी एक थेंब तरी मध बाळाला चाटवायचे आहे. यामुळे बाळ आतून बाहेरून मजबूत होणार आहे, बाळाची मेमरी शार्प होणार आहे, तसेच रंग देखील अगदी सुंदर आणि सतेज होण्यास यामुळे मदत होणार आहे. आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती उपाय? मग लाईक व शेअर करायला विसरू नका. म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्या मातांना देखील यापासून फायदा जाणवेल. वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.